स्कूबा डायविंग केलंय कधी? किती मस्त मासे आणि प्राणी असतात ना पाण्याखाली, पाण्याखालची देवळं पाहिली आहेत का कधी? पाहिली जरी नसली तरी ऐकली तरी असेल, बालीला पूर्णच्या पूर्ण देवळं पाण्याखाली आहेत, वेगवेगळ्या मूर्त्या, स्तंभ, आणि ते सुद्धा हिंदू देवांचे. पाण्याखाली देवदर्शन, किती अद्भुत कल्पना आहे ना. पण बाली जरा लांब आहे, हेच जर महाराष्ट्रात दर्शन झालं तर? जसं जवळ कुठेतरी पळसनाथ, पडगाव किंवा वांगी गाव, इथेच महाराष्ट्रात ह्या गावांमधली देवळं पुरातत्व आणि त्यांचे अवशेष पाण्याखाली कित्येक वर्ष दडले आहेत. पळसनाथ देव, पाडगावचे लक्ष्मीनारायण मंदिर आणि बल्लाळेश्वर मंदिर, आणि वांगीची भवानी आई. चला पाण्याखालचं नवीन विश्व पाहूया, देवदर्शन नव्याने घेऊया. महाराष्ट्र टूरिझम डेव्हलपमेंट काउन्सिल, घ्या अनुभव नवा.